जळगावच्या भुसावळ शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी ढाकणे यांनी भुसावळ शहरातील भागाची पाहणी देखील केली. या प्रसंगी आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, DYSP गजानन राठोड, PI दिलीप भगवत, नगरसेवक पिंटू कोठारे, मुख्य अधिकारी करुणा डहाळे आदी उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, यापुढे या ठिकाणचे जे काही सिम्प्टोमॅटिक पेशंट्स असतील त्याची योग्य ती व्यवस्था कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. लोकांनी माहिती वेळेवर द्यावी, ज्याला सिम्प्टम्स आहेत, फीवर आहे किंवा सर्दी खोकला आहे, अशा प्रकारच्या लोकांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आवश्यकता वाटली तर ते हॉस्पिटलमधून त्यांना पुढे रेफर करतील, परंतु जोपर्यंत सिम्प्टम असलेले लोक समोर येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला वेळेवर त्याचे उपचार करणं शक्य होणार नाही. त्याचबरोबर ह्याच्या पुढे जर आणखी पेशंट वाढले तर त्याची काय व्यवस्था करायची याबद्दल आढावा घेतलेला आहे. आणि ज्या जे दोन कंटेनमेंट झोन आपण इथे भुसावळमध्ये तयार केलेले आहेत, दिल्ली कॉलनी आणि सुलतानगर, त्या एरियामधल्या लोकांची जे रोजच्या काही अडचणी असतात, किराणा माल असेल, भाजीफळं असतील, तर ह्या सोडवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून व्यवस्था जी करायला सांगितली त्याचा आढावा घेतला. लोकांनी कायदा पाळावा आणि अनावश्यक घराबाहेर पडू नये या गोष्टींची काळजी घ्यावी. सर एक प्रश्न असतो सर, वेळेत फार तफावत होतो सर, वेळ आपल्याकडनं जे दिली जाते इकडे वेगळे वेळ वापरले जाते, यात काय सांगाल? नाही, असं वेळेच्या तफावतीचा नाही प्रश्न, कारण वेळ कशी असावी साधारणपणे आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरून जनरली सांगत असतो की अशा पद्धतीने करावं, परंतु लोकल परिस्थिती पाहून ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. अशी काय अडचण हे नाही की एखादी गोष्ट अशीच केली पाहिजे, कारण लोकल परिस्थिती विचार करून लोकल अधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून एकत्र बसून निर्णय घेतला तर काय हरकत नाही. प्रांतसाहेब अधिकार घेऊ शकतात चेंज करण्याचे. हो, ते इन्सिडेंट कमांडर म्हणून डिझास्टर कंट्रोल ॲक्टमध्ये त्यांना हे सगळे अधिकार दिलेले आहेत. सर, काही ठिकाणी शहरामध्ये जसं प्रांत अधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे, मग दुसऱ्याला निर्णय का नाही घेऊ शकत? नाही, त्यांना आवश्यक असेल तर घेतील ते. आणि काही व्यापाऱ्यामध्ये अशी चर्चा आहे तर जनतेनं भरपूर किराणा वगैरे माल भरून ठेवलेला आहे, जर कधी भुसाळ बंदही केलं 8 दिवस तर काही फरक पडू शकत नाही. त्याची परिस्थिती जर तशी उद्भवली तर ते करावं लागेल. सर, रुग्ण वाढले तर मग कठोर पावलं उचलले जाणार का प्रशासनाकडून? आताच कठोर पावलं उचलतोय.